നമസ്കാരം എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും. പുതിയൊരു വീഡിയോയിലേക്ക് സ്വാഗതം. ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ നമ്മൾ ഹിന്ദി വ്യാകരണമാണ് ആരംഭിക്കാൻ പോകുന്നത്. നമുക്ക് തുടങ്ങാം. ഭാഷ ഭാഷ വഹ് മാധ്യം ഹേ ജിസ്മേ ഹം അപ്നെ വിചാരോം കോ ദൂസരോം തക്ക് പഹുഞ്ചതേ ഹേ ഔർ ദൂസരോം കാ വിചാർ സമജ് ലേതേ ഹേ. व्याकरण भाषा पर आश्रित होता है. भाषा वाक्यों से बनते हैं, वाक्य शब्दों से बनती हैं और शब्द मूल ध्वनि से बनते हैं. वर्ण लिखित भाषा में प्रत्येक मूल ध्वनि के लिए एक चिन्ह लगाया जाता है, उसे वर्ण कहते हैं. वर्ण के दो भेद होते हैं, स्वर और व्यंजन. स्वर स्वर वे वर्ण हैं जिनका उच्चारण अपने आप स्वतंत्रता पूर्वक होता है और व्यंजन के उच्चारण में सहायक भी रहता है. स्वरों के दो भेद होते हैं, मूल स्वर और संधि स्वर. मूल स्वर जो हैं जिनकी उत्पत्ति दूसरे स्वर से नहीं होता, आ ई ओ अर. संधि स्वर वे हैं जो मूल स्वर के संयोग से बनते हैं, आ ई ओ ए ऐ ओ औ आदि संधि स्वर हैं. संधि स्वर के भेद भी दो भेद होते हैं, दीर्घ स्वर और समित स्वर. दीर्घ स्वर किसी एक मूल स्वर में उसी मूल स्वर को मिलाने से जो स्वर उत्पन्न होता है वह दीर्घ स्वर है. आ आ प्लस आ, ई ई प्लस ई, ओ ओ प्लस ओ. संयुक्त स्वर भिन्न भिन्न स्वरों के मेल से जो स्वर बनता है वह संयुक्त स्वर है. ഉദാഹരണം കേ ലിയെ ഓ ആ പ്ലസ് ഉ എന്ന വർണ്ണങ്ങൾ ചേർന്നിട്ടാണ് ഓ എന്ന വർണ്ണമുണ്ടായത്. അടുത്തത് എ ഐ എന്ന് ഉച്ചരിക്കുന്നത് എ പ്ലസ് ഇ ചേർന്നിട്ടാണ് എ ഐ എന്നുള്ള വർണ്ണമുണ്ടാകുന്നത്. ഉച്ചാരണ കേ കാൽമാനുക്കോ ധ്യാൻമേ രഖക്കർ സ്വരവും കെ ദോ ഭേദ് കിയ ജാത്തെ ഹെ ലഘു അവർ ഗുരു. जिस स्वर के उच्चारण में एक मात्रा लगती है उसे एकमात्रिक या लघु कहते हैं. सब मूल स्वर लघु होते हैं. जिस स्वर के उच्चारण में दो मात्राएं लगती हैं उसे द्विमात्रिक या गुरु कहते हैं. सब संधि स्वर गुरु होते हैं. ഈ വീഡിയോയിൽ ഇത്രയുമാണ് നമ്മൾ ചർച്ച ചെയ്യുന്നത്. അടുത്ത വീഡിയോയിൽ അടുത്ത ഭാഗം നമുക്ക് ചർച്ച ചെയ്യാം. വീഡിയോ കണ്ട എല്ലാവർക്കും നന്ദി. വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടാൽ ലൈക്ക് ചെയ്യൂ, ഷെയർ ചെയ്യൂ, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യൂ. താങ്ക് യു. പുതിയൊരു വീഡിയോയുമായി വീണ്ടും കാണാം. താങ്ക് യു.